एका पालखी सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने भरलेले आपले पाय एका कार्यकर्त्यांकडून धुवून घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मोठ्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करत आज शिर्डी येथील नगर परिषदेसमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सामान्य कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेणे ही लाजीरवाणी बाब असून त्यांनी या कृत्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी केली. नमस्कार. काल या महाराष्ट्रामध्ये एक पालखी सोहळा होत असताना त्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्या दर्शनासाठी गेले होते पालखीच्या. त्यांचे त्या पालखीला दर्शनास जात असताना चिखलांना पाय भरले. ते पाय भरले असताना त्यांनी ते पाय धुण्याचं जे काम केलं ते सर्वसाधारण एका तीन दुबळ्या कार्यकर्त्याकडून ते पाय धुवून घेतले. अतिशय लाजीवानी गोष्ट आहे. चिखलांना या मातीतला माणूस आहे, शेतकरी माणूस आहे. नाना पटोले हे शेतकरी माणूस आहे आणि पाय चिखलांनी पाय भरले तर एक सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी ते पाय भरून घेतले. आम्ही या गोष्टीचा भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही या शिर्डीमध्ये आज त्यांच्या ज्या फोटोला चिखल लावून त्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये ही साधू संतांची भूमी आहे. या ठिकाणी साधू संतांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. सन्माननीय नानाभाऊ पटोले आज या मोठ्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे. आज या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठेतरी छोट्याशा त्यांच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहे. कुठले तरी राजकीय हवासापोटी हवेपोटी त्या याच्यामध्ये त्यांनी हे कृत्य करून घेतलंय. त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या घटनेचा त्यांनी या ठिकाणी जाहीर माफी मागून या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्यांनी पाय धुतले पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. या पूर्ण संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन या ठिकाणी युवा मोर्चा सन्माननीय आमचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करतोय. एक सामान्य कार्यकर्ता नेत्याचा सन्मान करत असतो आणि या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून पाय धुणं हे कितपर्यंत योग्य राहतं हे नेत्याला समजलं पाहिजे. या घटनेचा मी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने निषेध करतो. पक्षाचा मूळ घटक हा कार्यकर्ता असतो आणि तिथं कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे हे नाना पटोलेला समजलं पाहिजे होतं. तर या घटनेचा मी जाहीर निषेध करतो भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने. सदरच्या आंदोलनास भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डीचे उपाध्यक्ष प्रकाश गोंदकर, भरत जगताप, सागर पवार, प्रवीण शेजवळ, श्याम गायके, सागर जाधव, उमेश काटकर, अविनाश गोंदकर, सागर तायडे, सत्यम दिवेकर, महेश गोंदकर, अशोक विश्वासराव, दर्शन वैद्य, भूषण वर्मा, राजेश रजपूत, पांडुरंग कोते, आकाश आडांगळे, नरेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. एस न्यूज मराठी वाहिनींच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील, शिर्डी, अहमदनगर.